नमस्कार, मी वर्षा होसगावकर। मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या स्टार प्रवाह वाहिनीवरच्या मालिकेत मी न्यू इयरच्या एपिसोडमध्ये तुम्हाला उधळीत ये रे गुलाल या माझ्या गाण्यावरच नृत्य करताना दिसेन। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की गंमत जम्मत ह्या पहिल्या वहिल्या चित्रपटाने मी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आणि पदार्पणातच मला हे सुंदर नृत्य करायला मिळालं आणि ते माझ्या वाट्याला आलं। उधळीत ये रे गुलाल सजना तू श्याम मी राधिका असे त्या गाण्याचे बोल आहे। पण आता खरं म्हणजे इतक्या वर्षात कधीही या गाण्यावर नाचण्याचा मला योग आला नाही, ना स्टेजवर ना स्क्रीनवर। अनेक नायिकाने हे गाणं सादर केलेलं आहे, त्याच्यावर नृत्य केलेलं आहे, म्हणजे माझ्या वेळेच्या नायिकांनीसुद्धा आणि आत्ताच्या नायिकांनीसुद्धा, तरुण तरुण नायिकांनीसुद्धा याच्यावर नृत्य केलेलं आहे। आणि ते मी बघून त्याचं म्हणजे एका रसिकाप्रमाणे मी ते बघितलं आणि मला त्यांचं नृत्य अतिशय आवडलं। पण मला ते नृत्य करण्याचा कधीच योग आला नाही आणि मला नेहमी असं वाटायचं की या गाण्यावर मी नृत्य केलं पाहिजे। आणि अचानकच माझ्या वाट्याला ही संधी आली। खरं म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत माईसाहेब ही व्यक्तिरेखा मी साकारते आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ही व्यक्तिरेखा डोक्यावर घेतलेली आहे। माईसाहेब हे पात्र अतिशय कमी वेळात खूप लोकप्रिय झालेलं आहे। पण त्याच्यात ह्या न्यू इयरच्या एपिसोडमध्ये अशा प्रकारे नृत्याचं काहीतरी सीन असेल असं मला वाटलंही नव्हतं। आता माझ्या नेमक्या भावना कशा होत्या हे नृत्य चित्रित करत असताना, म्हणजे रुपेरी पडद्यावर तर मी हे गाणं सादर केलंच होतं, पण आता छोट्या पडद्यावर त्याच भावनाने मी जवळजवळ भूतकाळात गेले आणि मला असं वाटलं की खरंच हा गंमतजंमतचा सेट आहे का आणि तिथे मी हे नाचते आहे का। म्हणजे साऊंड, ॲक्शन, कॅमेरा असं कुणीतरी म्हटलं आहे आणि मी कोरिओग्राफरच्या तालावर तिथे नाचते असं मला वाटलं। आणि सगळ्यात अजून एक गंमत तुम्हाला सांगायची म्हणजे ह्या गाण्याचा किंवा या गाण्याची USP आपण ज्याला म्हणतो, हे गाणं कोरिओग्राफ कोणी केलं असेल तर ह्या मालिकेमध्ये माझ्या सुनेची जी भूमिका करते गौरी, अतिशय लोकप्रिय असं हे पात्र, त्या गिरिजा प्रभूने हे गाणं माझं कोरिओग्राफ केलेलं आहे। हा अजून एक USP आहे आणि मला स्वतःला अतिशय तिची कोरिओग्राफी आवडली। ती एक चांगली नृत्यांगना आहे आणि ती सेटवर नेहमी मनातल्या मनात काहीतरी आपलं नृत्य तिचं चालू असतं, म्हणजे सीन्सच्या मध्ये क्लोजअप झाला, एकटीच कुठेतरी उभी असेल आणि ती एकसारखी नाचत असते। आणि तिला कोरिओग्राफर म्हणून म्हणजे माझी कोरिओग्राफी तिने केली आणि म्हणजे एका अर्थाने एका दिवसाचा माझा ती गुरुच ठरली। आणि तिने ते छान कोरिओग्राफ केलेलं आहे गाणं, अतिशय गोड अशा पद्धतीने। म्हणजे माईसाहेब या व्यक्तिरेखेची जी डिग्निटी आहे, जो तिचा सन्मान आहे, तो राखून सांभाळून अशी तिने कोरिओग्राफी केलेली आहे, म्हणून तिचं मला कौतुक करावं असं वाटलं। तर मला खूप आनंद झाला आणि मला असं वाटतं की तुम्हा सगळ्यांनासुद्धा हे गाणं पुन्हा एकदा बघायला, म्हणजे माझं नृत्य बघायला आवडेल। म्हणजे तुम्ही हे नृत्य अनेक वेळा पाहिलेलं आहे, हे गाणं अनेक वेळा रेडिओवर ऐकलेलं आहे, पण आता पुन्हा एकदा ही व्यक्तिरेखा जेव्हा हे नृत्य सादर करणार आहे त्याचा एक वेगळा आनंद तुम्हाला मिळणार आहे। तेव्हा हा आनंद बघायची संधी तुम्ही चुकवू नका। लक्षात ठेवा की 31 डिसेंबर, 31 डिसेंबरचा जो नवीन वर्षाचा एपिसोड असेल त्या एपिसोडमध्ये उधळीत ये रे गुलाल या गंमत जम्मत मधल्या माझ्या या गाण्यावर मी पुन्हा एकदा नृत्य करणार आहे। तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेन, नवीन वर्षाच्या मी तुम्हाला आगामी शुभेच्छा देते। तुम्हाला हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावोच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यदायी जावो। कारण कोरोनाचं हे महाभयंकर संकट ह्या वर्षी 2020 आपल्यावर आलेलं आहे आणि पूर्ण वर्षाला व्यापून टाकलं ह्या महामारीने। वैश्विक अशी ही जी जो असा हा रोग सगळीकडे पसरला, पण आपण एक नवीन सूर्य 31 डिसेंबर नंतर येईल उदयाला
असं मी समजते. आणि तुम्हा सगळ्यांसाठी मला शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत की हे नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी जाऊ. तर बघायला विसरू नका सुख म्हणजे नक्की काय असतं ह्याचा नवीन वर्षाचा एपिसोड, ज्याच्यात माझं उधळीत ये रे गुलाल या नृत्यावर मी छान असं गिरिजा प्रभूंनी कोरिओग्राफ केलेलं नृत्य केलेलं आहे.